नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगा फ्राय. या मी इथे साफ करून ठेवलेल्या आहेत. वरची थोडी सालं काढायची, पूर्ण नाही काढायची, थोडीफार काढायची आणि कापून धुवून ठेवलेले आहेत. आता आपण याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे 10-15 मिनटं. या अशा प्रकारे जर तुम्ही शेंगा केल्यात तर मुलंही आवडीने खातील. शेंगा या अतिशय पौष्टिक आहेत, त्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. आता यात आपण घालणार आहोत 1/4 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 2 चमचे तिखट. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि यात घालायचे आलं लसूण पेस्ट. याने आणि छान चव येते. आता हे सगळं व्यवस्थित शेंगांना लावून घ्यायचं आहे. या कडक असल्यामुळे त्याला थोडं आत मसाला मुरायला हवा, म्हणून आपण 15 मिनटं हे लावून ठेवून द्यायचं आहे. हे बघा, सगळ्यांना व्यवस्थित मसाला लागलेला आहे. आता आपण हे 15 मिनटं असंच ठेवून देऊया. आता आपल्या शेंगा व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत. आता आपल्याला ते फ्राय करायचे आहेत. त्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ घेणार आहोत. 1/2 तांदळाचं आणि 1/2 बेसन घ्यायचं. हे व्यवस्थित मिक्स करायचं. तांदळाच्या पिठामुळे शेंगा छान कुरकुरीत होतात. आता एक एक शेंग यामध्ये आपल्याला कोट करून फ्राय करायचे. याआधी मी सगळ्या कोट करून घेते. शेंगा ह्या जास्त जाड पण नाही आणायच्या किंवा एकदम बारीकही नाही आणायच्या, मीडियम साईजच्याच आणायच्या आहेत. अशा आपण सगळ्या कोट करून घेऊया. आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. या मी सगळ्या कोट करून घेतल्या आहेत, ते आपण आता फ्राय करायला ठेवूया. बाजूने थोडं तेल सोडूया आपण. आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे. यावर आता आपण 10 मिनटं झाकण ठेवायचं, म्हणजे ते आतून व्यवस्थित शिजतील. 10 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढूया. आता पलटून घ्यायचे. आता थोडंसं तेल सोडायचे परत. आणि आता दुसऱ्या बाजूने चांगले होऊ द्यायचे. गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे, मीडियमवरच ठेवायचा आहे. यात आपण काढून घ्यायचे आहे. ह्या अशा बाजूला थोडा वेळ ठेवायच्या, म्हणजे सगळं त्यात जे एक्स्ट्रा तेल असतं ते सगळं निघून जातं. तर मी गॅस बंद करते. मस्त कुरकुरीत शेंगा आपल्या झालेल्या आहेत. आता आपण ह्या सर्व्ह करायच्या आहेत. या अशा शेंगा तुम्ही नक्की करून बघा, मुलंही अतिशय आवडीने खातील.